धूम टू मध्ये ऋतिक रोशन ज्या प्रकारे चालू गाडीत उतरून चोरी करतो त्याच पद्धतीने चालत्या गाडीत चोरी करून लाखो रुपये लुटणाऱ्या टोळीला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुजरातहून अटक करण्यात यश मिळवलं आहे. या टोळीतील तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ऋतिक रोशनचा धूम टू हा सिनेमा आपण पाहिलाच असेल. चालू ट्रेन मधून उतरून चोरी करण्याचा सीन यात दाखवण्यात आलाय. याच पद्धतीने ही टोळी चालू वाहनांच्या पाठीमागे लटकून त्यांच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरी करायची. 14 फेब्रुवारीला या टोळीनं वसईच्या रेंज नाका येथील बजाज आयपे या चालू गाडीच्या पाठीमागे लटकून त्याचे कुलूप तोडून 16 लाख रुपये लंपास केले. ही टोळी सिग्नलच्या येथे वाहनांच्या मागे चढते आणि दुसऱ्या सिग्नल लागेपर्यंत चालू वाहनातच मागील कुलूप तोडून आत प्रवेश करते आणि आतमध्ये जी रक्कम असेल ती घेऊन पसार होते. ही टोळी चोरी एवढ्या जलद गतीने करते की पुढील सिग्नल येईपर्यंत गाडीतून चोरी झालेली असते. सीसीटीव्हीच्या मदतीने या गुन्ह्यातील तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. नितेश उर्फ पोय धरमशी बुटा, दिलीप उर्फ कालिया करसन भोजिया आणि भरत उर्फ मिठिया धीरू बुटिया अशी आरोपींची नावे आहेत. हे आरोपी गुजरातच्या सुरेंद्रनगर येथील राहणारे आहेत. ते गुजरातला विविध व्यवसाय करतात. आरोपी नितेश हा मसाला विक्री करायचा, आरोपी दिलीप हा साडी विक्रीचा धंदा करायचा, तर आरोपी भरत हा केस कर्तनालयाचा व्यवसाय करायचा. वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाने या तिघांनाही गुजरातच्या सुरेंद्रनगर येथून अटक केली आहे. या टोळीने मुंबईसह वसई विरार मध्येही अशाच प्रकारे चोऱ्या करायचं स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत या टोळीकडून 3 गुन्हे उघड झाले असून 9,05,000 रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. जे आरोपी अटक केलेले आहेत ते सराईत आरोपी आहेत. यापूर्वी पण त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि अशा प्रकारचे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत.